मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट कशाला बघायला लागते आपण राजघराण्यात जन्माला आलो हो। आहोत त्या घराण्याच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रणाची गरज पडत नाही प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघण्याची गरज काय असा सवाल करत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर त्यांना खोचक टोला लगावला आहे प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात आज खासदार उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते त्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून उशिरा निमंत्रण मिळाल्याचे सांगत पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री किंवा इतर कोणाचे आपल्याला फोन आला नसल्याचे सांगितले होते त्यावर शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर बोचरी टीका केली आहे या संदर्भात पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार शिवेंदर राजे, राजे म्हणाले मला जिल्हा अधिकारी कार्यालय निमंत्रण आलं पण आपण ज्या घराण्यात जलमाला आलो हो, आहोत त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रणाची गरज पडत नाही प्रतापगडावरील देवस्थान हे आपल्या मालकीचे आहे मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय आपण आपला घरचा कार्यक्रम समजून थेट जायला हवे होते अशी टीका त्यांनी केली राज्यपालांच्या भूमिकेबाबत आम तुम्ही आक्रमक दिसत नाही या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले भडक बोलणे म्हणजे आक्रमकता नव्हे राज्यपाल बदलाचा निर्णय हा महाराष्ट्रातून होत नाही तो केंद्रातून होतो याबाबत देवेंद्र फडणवीस हे सर्वांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम करत आहेत त्यावर केंद्राकडून कारवाई होईल सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत